पनवेलच्या आयटीआय महाविद्यालयामधील दुरवस्थेची बातमी एबीपी माझाने दाखवल्यानंतर आता सरकारने याची दखल घेतली आहे। पनवेलच्या आयटीआय कॉलेजची इमारत 2014 सालीच धोकादायक सांगण्यात आली होती, त्यानंतरही याच इमारतीमध्ये वर्ग भरवण्यात आले होते। आता या बातमीची दखल घेत उद्याच याबाबत आढावा बैठक घेणार असल्याची माहिती मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली आहे। पनवेलच्या आयटीआय महाविद्यालयामधील परिस्थिती तिथल्या विद्यार्थ्याने सांगितलेली आहे, पाहूया। ही इमारत 2015 साली पनवेल नगरपालिकेने धोकादायक डिक्लेअर केलेली आहे आणि तेव्हापासून गेली 7 वर्ष झालं। हे विद्यार्थी इथे आपला जीव मुठीत घेऊन जगतायत, हे कधीही इथे कोस्टली कोणाची जर काही झालं तर तसं पाहायला गेलं तर ही सर्व जबाबदारी सरकारची आहे। मागच्या काळात देखील आम्ही पाठपुरावा केला, अधिकारी सचिव यांच्यापर्यंत पाठपुरावा केला, मंत्र्यांपर्यंत जाण्यापर्यंत ते मंत्री जेलमध्ये जाऊन बसले, त्यामुळे अनेक वर्ष या कौशल्य विकास सरकार बदललंय। आता सुद्धा पाठपुरावा केलाय करणार, या आत्ताच सरकार बदलून काही दिवस झालेले आहेत। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ह्या सरकारकडे देखील या विषयाचा पाठपुरावा नक्कीच करेल। कुठून येतो? जुईनगर नेरूळ। भीती वाटते का? हो आहे, तर भीती आहे, आहे स्लॅब पडण्याची भीती आहे। खिडक्या तर नाहीच आहेत काय? पाणी येतं पावसाचं? हो, पावसाचं पाणी आल्यावर काय करता? काय नाही, बेंच तिथे होता तो या साईडला सरकवतो। आता या साईडला सरकवला, पाऊस येतो म्हणून। हो, एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।